सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. शरद पवारांनी आता हरिनामाचा जप करावा असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे. पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय. 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय. तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा, हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल.